पवारांची राऊतांशी 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय. एक महत्वाची बातमी, राऊतांशी भेट घेऊन पवार चव्हाण सेंटरला आता पोहोचत आहेत. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे आणि या बैठकीपूर्वी शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. लीलावतीमध्ये जाऊन 15 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आता ते लीलावतीमधून बाहेर पडून चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी पोहोचत असल्याचं कळतंय. आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आत्ताच खरं तर एक महत्वाच्या बातम्या आल्या, त्या म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसनं एक नवी अट घातलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल तरच पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. मग शिवसेना कोंडीत सापडली जाते ह्या निमित्तानं, कारण की मुख्यमंत्री पदावरूनच हा सगळा घोळ पाहायला मिळतोय. मधुरा, ही अट घातली असेल तर शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे आणि शिवसेनेची नाचक्कीसुद्धा होऊ शकते, कारण ज्या मुख्यमंत्रीपदाच्या हट्टासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा दावा शिवसेनेकडनं केला गेला आणि तो शब्द पाळला नाही, भाजप खोटाडी असं भाजपला खोटाडं ठरवत शिवसेनेने NDA मधून शिवसेना बाहेर पडली, शिवसेने भाजपापासून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर घरोबा करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेने सुरू केलेला आहे आणि हा सगळा अट्टहास जो आहे तो शिवसेनेचा केवळ मुख्यमंत्री पदासाठी आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाच असं वचन आपण बाळासाहेबांना दिलं आणि ते वचन आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं उद्धव ठाकरे सांगतायत आणि त्यामुळेच जर काँग्रेसने अशी आड घातली असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल तरच आम्ही पाठिंबा देऊ, तर ती शिवसेने साठी मोठी अडचण आहे आणि शिवसेना या गोष्टीला तयार होईल का ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण शिवसेना तयार होणार नाही ही असं सध्या तरीच चित्र आहे, कारण ज्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भाजपची साथ सोडली ते मुख्यमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जाऊनही मिळणार नसेल तर शिवसेना या दोन पक्षाबरोबर जाणार नाही. राज्यात भले काही परिस्थिती निर्माण झाली तरी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहणार. मुख्यमंत्रीपद या भूमिकेवर 24 तारखेला जेव्हा निकाल लागला 24 ऑक्टोबरला, त्या दिवसापासून शिवसेना ठाम आहे आणि राज्यामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल ही भूमिका घेऊन मागील जवळपास 13 ते 14 दिवस शिवसेनेने भूमिका कायम ठेवलेली आहे. आता या कायम भूमिकेपासून शिवसेना एक पाऊलही मागे येणार नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे काँग्रेसने अट घातली तरी ती अट शिवसेना मान्य करणार नाही, भले सरकार झालं नाही तरी चालेल, पण शिवसेना ही मागणी कायम ठेवून या मागणीवरच पुढे जाईल. मग ते कोणाबरोबर सत्तेत जायचं तो प्रश्न नंतरचा असेल, पण यावेळेला शिवसेना ही मागणी मागे घेईल अशी शक्यता अजिबात दिसत नाही. दीपक, जर शिवसेनेने ही मागणी मान्य केली नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते का? इथून पुढचं नेमकं काय राजकीय घडामोडी घडू शकतात? निश्चित मधुरा, सध्या जी राज्याची वाटचाल आहे ती अस्थिरतेकडे आहे, राष्ट्रपती राजवटीकडेच आहे असं म्हणावं लागेल, कारण दोन्ही काँग्रेसचा निर्णय आज होणं अपेक्षित होतं तो निर्णय आज होत नाहीये, त्यामुळे आज जर निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा दावा दाखल करू शकणार नाही, त्यांना सुद्धा राज्यपाल मुदतवाढ देणार नाहीत, त्याच्यानंतर जर राज्यपालांनी बोलवलं तर काँग्रेसला निमंत्रण दिलं जाईल आणि काँग्रेस पण, कारण काँग्रेसलाही उद्या रात्रीपर्यंतची मुदत राज्यपालांकडनं मिळू शकते, त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत सुद्धा हा गोंधळ मिटणार नाहीये, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत एकमेकांविरोधात, एकमेकांवर ही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे की काँग्रेस म्हणतंय की राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सरकार होत नाहीये, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतंय काँग्रेस अडून बसलेले आहे, काँग्रेसचा निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहेत ते पाहता उद्या संध्याकाळपर्यंत हे चित्र क्लिअर होणार नाहीये, यांच्यातली चर्चा पूर्ण होणार नाही, त्यामुळे उद्या काँग्रेसला दावा दाखल करण्याची रात्रीपर्यंतची वेळ जरी राज्यपालांनी दिली तरी सुद्धा ती वेळ साधली जाणार नाही आणि हा गोंधळ कायम राहील आणि मग राज्यपालांपुढे एकच पर्याय असेल तो म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करणं, कारण भाजपला निमंत्रण देऊन झालं, शिवसेनेला निमंत्रण देऊन झालं, आज राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलंय, राष्ट्रवादी काँग्रेसची अजून तयारी पूर्ण नाहीये, उद्या काँग्रेसला निमंत्रण दिल्यानंतरही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही गोंधळ कायम आहे, त्यामुळे चारही पक्षांना संधी देऊन जर राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल राज्यपालांना आणि त्याच्यानंतर मग हे तीन पक्ष मग बराच
वेळ घेतील चर्चा करून आपलं सत्ता सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, कारण यापूर्वी इतिहासातले असे दाखले आहेत की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करताना अनेकदा हा घोळ घालतं. अगदी दोन पक्षांची चर्चा असताना आता तर शिवसेनेबरोबर जाण्याची चर्चा आहे. पूर्वी दोन पक्षांमध्ये आघाडी होती आणि सरकार स्थापन करायचं होतं, निवडणूक आघाडीने लढवली होती, तरी सुद्धा सरकार स्थापण्यासाठी 20-20 दिवस चर्चा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले. 2004 उदाहरण आपल्याला देता येईल. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त निवडून आले होते आणि काँग्रेसचे राष्ट्रवादीपेक्षा कमी आमदार निवडून आले होते. मुख्यमंत्रीपद काँग्रेसला हवं होतं, कमी आमदार निवडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद सोडलं. हा इतिहास बघितला तर तेव्हा सुद्धा गोंधळ खर तर बघायला मिळाला होता आणि आता सुद्धा हाच गोंधळ सध्या बघायला मिळतोय सत्ता स्थापनेवरून. दीपक, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा.